आपण मागील पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं होतं का ते जागेचं थोडंसं काम चालू आहे किंवा आर्किटेक्चर ते नेमायचं आहे, ती कामं सगळी झालेली आहेत का आता? हो, आता जवळजवळ कामं सगळी, म्हणजे त्याची जी मोजणी आहे, त्या जागेचा संपूर्ण आराखडा आहे, त्याचा प्लॅन आहे, त्याचा आर्किटेक्ट आहे, त्याचं मोजमाप आहे, ते कलटून जी एक दुसरी एक मोजणी असते ती सुद्धा झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं आता बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी त्या ध्येयापर्यंत पोचतो आहे. आणि मग सगळा आराखडा मांडताना आम्हाला जगासमोर तुमच्या आपल्या सर्वांसमोर मांडायला नक्कीच आनंद होईल, एवढं मला या निमित्तानं सांगायचं. दादा, आपण जगातला सर्वात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतो आहे, हा पुतळा किती फूट उंचीचा असणार आहे? मी आपल्याला सांगितलं ना की ह्या सगळ्या गोष्टीचा आता जे काही लेखाजोखा आम्ही जो ड्रॉइंग केलेला आहे, पुतळ्याचं जे आम्ही स्वरूप तयार केलेलं आहे, काही लोक म्हणतात घोड्यावर आहे का, सिंहासनावर आहे का, उमा आहे का, त्यांची आता तलवार आहे का नाही आहे, या सगळ्या ज्या गोष्टीचं जे आम्ही संपूर्ण कामकाज जे आम्ही मागच्या महिनाभरामध्ये जे त्याच्यावर जो अभ्यास केलेला आहे, त्या अनुषंगाने त्याचा फायनल जे काही डिझाईन आहे किंवा जी रूपरेषा आहे ती निश्चितपणे आपल्या सगळ्यांसमोर एकाच वेळेला मांडली जाईल. आपण ज्यावेळी घोषणा केली, अनेक लोकांनी आपल्या शुभेच्छा केलेल्या आहेत, शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत, परंतु असे असताना आपले सहकारी आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एक मौन साधून आहेत, नक्की काय तुमच्यामध्ये काय वितुष्ट आलं आहे का अशी सुद्धा तालुक्यात चर्चा सुरू आहे. आता या गोष्टीनंतर कोणी कोणी या गोष्टीला आपलं मत मांडायचं किंबहुना शिवकार्याला मदत करायची हा प्रत्येकाचा मनाचा आणि मनाच्या मोठ्यापणाचा विषय आहे. मग शिवाजी आढळराव पाटील असतील किंबहुना अतुल बेनके असतील किंबहुना आशादाई मुचके असतील, संजय रावखाळे असतील, ही जी तालुक्यातली जी किंबहुना जिल्ह्यातली जी प्रमुख आपल्या जवळपासची मंडळी आहे, आता या प्रत्येकाने कधी काय म्हटलं पाहिजे, काय सांगायला पाहिजे शिवकार्यामध्ये, माझं असं मत आहे की मतमतांतर पक्ष राजकारण हे सगळे जोडे बाजूला ठेवून, कदाचित मी काही लोकांना पसंत नसेल, मी पटत नसेल, पण हे शरद सोनवणेचं कार्य नाही आहे, माफ करा, हे कार्य शिवकार्य आहे. साक्षात त्या माणसाचं कार्य आहे की ज्या माणसाने उभं आयुष्य संघर्षामध्ये घालवलं, रयतेसाठी घालवलं आणि या हिंदुस्थानाच्या मान सन्मानासाठी घालवलं. अवघे 49 वर्ष जगले छत्रपती शिवराय, त्यांचं आयुष्य वादळासारखं होतं आणि अशा व्यक्तींच्या पुतळ्याचा एवढा मोठा गौरव जर जगभरामध्ये त्यांचा नावाचा डंका वाजणार असेल, तर या शिवकार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्यांनी का पोस्ट व्हायरल केली नाही, त्यांनी का सपोर्ट केला नाही, हा त्यांचा प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे, माझी आपल्याला विनंती आहे. पण माझ्याकडून तर मी कोणालाही राजकीय बघत नाही, हे सामाजिक कार्य आहे. शिवराय हे आपल्या सर्वांचे आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे, मी सेवक आहे, मी फक्त इच्छा व्यक्त केली आहे आणि कामाला सुरुवात करण्यासाठी निर्णय केला आहे. जागासुद्धा या पुतळ्यासाठी निश्चित केली आहे, त्या जागेची खरेदीसुद्धा आपण केली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हा प्रत्येकाने मनाचा मोठेपणा करून शिवकार्यामध्ये उतरण्याचा भाग आहे. सगळ्याच गोष्टी जर तुम्ही राजकारणासाठी राजकारण बघून आणि स्वतःसाठी जर बघत असाल, तर मात्र ती समाजाला किंबहुना या शिवव्यवस्थेला न पटणारी गोष्ट आहे. मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये शिवाजी आढळराव पाटलांना भेटून ही गोष्ट सांगितलेली आहे. अमोल कोल्हे साहेब जे खासदार आहेत त्यांना मी फोनवर या गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यामुळे ज्यावेळेला डिक्लेरेशन झालं त्यावेळेला अमोल कोल्हे साहेबांचं तातडीने याला जनतेमध्ये उत्तर गेलेलं आहे आणि मुळातच ते संभाजी महाराजांची त्यांनी प्रतिमा जी होती इथून मागं जी राज्यामध्ये किंवा संपूर्ण लोकांच्या मनामध्ये जी प्रतिमा काही लोकांनी इतिहासामध्ये खराब करायचा प्रयत्न केला त्याला उज्ज्वल करण्याचं काम त्यांनी केलं. मी त्यांच्याकडे सामाजिक पाहतो, ऐतिहासिक पाहतो, राजकीय हा प्रत्येकाचा जो असलेला जो विचार आडाखा आहे तो ज्याचा त्याच्या प्रत्येकाजवळ आपापला वेगळा आहे. नेमकी एखाद्याबद्दल आपण चांगलं बोललं का माणूस म्हणतो यांचं यांचं जुळलं, एखाद्याबद्दल आपण प्रगट योग्य मत दिलं का ते म्हणतात यांचं आणि त्यांचं बिघडलेलं दिसतंय, असं काही नाही आहे. आज शिव कार्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपापल्या पद्धतीनं मदत केली तर कोणतंच काम राहणार नाही आणि शिव कार्याला कुठेही बाधा येणार नाही याची मला खात्री आहे. शरद दादा, मागील निवडणुकीमध्ये आपण
कोल्हे यांच्यावर अशी टीका केली होती, एका नकली दाढी मिशा लावून कोण पण रोल करतं. त्यानंतर तुमचे ते अनेक दोघांमध्ये वाद पण झाले, म्हणजे वाद प्रतिवाद चर्चा टीका झाल्या, आणि आता तुम्ही त्यांचं कौतुक करताय तोंड भरून, म्हणजे असा नक्की बदल कसा? नाही, मी तुम्हाला काय सांगितलं, राजकारणामध्ये उद्याही टीका होईल ना त्यांच्यावर. राजकारण हा टीकेचा संदर्भ जोडला जातो, पण शिवकार्यामध्ये नाही ना. शिवकार्यामध्ये त्यांनी अभिनय चांगला केला, मी मागच्याही वेळेला बोललो, अभिनयासाठी ते उत्तम आहेत. अभिनय हा त्यांचा भाग आहे, अभिनयासाठी त्यांनी जी उत्तम कामगिरी केली त्यामुळे तर लोकांनी त्यांना स्वीकारलं. नाही तर शिवाजी आडरोपडलांचा पराभव होणं शक्य तरी होतं का? त्याचं एकमेव कारण की त्यांनी जो ज्या पद्धतीचा अभिनय केला संभाजी महाराजांचा, तो घराघरामध्ये सर्वांच्या सहृदय तो पोचला, आणि त्या पद्धतीचा काम करण्याच्या दृष्टीने लोकांनी त्यांना स्वीकारलं. आणि प्रचंड मताधिकारी जे आधी निवडून आलेले आमचे खासदार होते माझ्या पक्षाचे, त्यांचा पराभव झाला. मी सुद्धा उत्तम काम केलं, खूप विकास कामं केली, पण शेवटच्या 45 दिवसामध्ये वातावरण बिघडलं. आशाताई, ह्या आमच्या दोघांमधल्या डिवाइड करण्यासाठी किंवा मतं घेण्यासाठी त्या यशस्वी ठरल्या. त्यांचा लोकांचा आमच्या शिवसेनेचा कल वाढला, आणि सगळ्या जुन्या नवीन लोकांनी त्यांना जास्त मतं दिल्यामुळे मला पडायला किंवा मला जिंकायला जी मतं होती ती अतिशय शॉर्ट मार्जिनमध्ये होती. म्हणजे 4,000-4,500 मतं मला मिळाली असती तर मी पुन्हा एकदा या तालुक्याच्या शिवभूमीचा आमदार म्हणून सिद्ध झाला असतो. पण तो शेवटी या गोष्टीमध्ये सुद्धा राजकारणामध्ये काही कुठल्या वेळेला कोणतीही त्या त्या वेळेला परिणाम सहन करावे लागतात, गडबडी होतात, लोकांचा त्यावेळेला मूड वेगळा असतो, ट्रेंड वेगळा जातो. त्यामुळे मी आज कुणाचं भलं करतोय किंवा मी आज ह्या खासदारांबद्दल चांगलं बोलतोय किंवा आमच्या आमदारांनी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून त्यांच्याबद्दल काय वाईट बोलतो, अशातला काही एक भाग नाही आहे. जे त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही हा त्यांचा भाग आहे. यांनी दिली, शिवकार्यामध्ये उतरले, आनंद आहे. शिवकार्यासाठी कोणतंही राजकारण होता कामा नये ही माझी भूमिका आहे आणि ती स्पष्ट आहे. रिप्लाय दिलाय खरं आहे. अमोल कोल्हे यांच्या यांनी नंतर काय तुमच्याशी काय संपर्क ठेवला आहे का या बाबतीत? नाही, मला ते एकदा बोलले की एक विशेष अधिवेशन संपल्यानंतर मला तुमची भेट घ्यायची आहे दादा, की मला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला पुतळा कशा पद्धतीने करायचा आहे, शिल्पकाराची नक्की ठेवण कशी असणार आहे, त्याची जागा आपण कशी निश्चित केलेली आहे. या शिवकार्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे, कारण प्रभू शिवराय त्यांच्या तोंडातून प्रभू शब्द आला शिवरायांसाठी, आणि ते आपल्या सर्वांच्या हृदयावर राज्य करतात. जगाचा आदर्शवत असलेले राजे आहेत, त्यागाने घडलेले राजे आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. म्हणून मला आपल्या या बाबतीमध्ये भेट घ्यायची आहे, अशा पद्धतीचा फोन त्यांचा मला त्याच्यानंतर आला होता. आणि तिथून पुढच्या कालखंडामध्ये या कामासाठी आपण सगळीच मंडळी, मग आशाताई आल्या, अतुल बेनके आले, शिवाजी आडराव पाटील आले, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदरणीय मोदी साहेब, सर्व राजकारणातले सर्व मंडळी. शिवराय कुणाला नको आहेत? शिवरायांसाठी तर आपण सगळे मंडळी आहोतच, कारण शिवराय आपल्या सर्वांसाठी होते. मग निश्चितपणे आपण सगळ्यांनी एकत्रपणे शिवकार्यासाठी उतरलं पाहिजे असे माझी धारणा आहे. त्यांनी तुम्हाला जे प्रश्न विचारले, कसं शिल्पकार कोण आहेत वगैरे वगैरे, काय तुमचं काय म्हणजे बोलणं झालं पुढं? नाही, मी त्यांना म्हटलं आपण भेटून बोलूया. अजून त्या पद्धतीचं कुठलंही मी वक्तव्य अजूनपर्यंत बाहेर केलं नाही, कारण या सगळ्यांचा डेमो किंबहुना या सगळ्या गोष्टी मी 29 तारखेला रहस्यमय ठेवल्यामुळे याच्यामधली कुठलीही चर्चा अजूनपर्यंत माझ्या असलेल्या संबंधित 2-4 लोक सोडून, जे याच्यामध्ये काम करतात माझ्यावर खांदा खांदा लावून, हे सोडून बाकी इतर कुठल्याही माणसाने याच्या बाबतीमधली कोणतीही गोष्ट अजून बाहेर बोललेली नाही. 29 तारखेला मात्र आम्ही सगळ्या गोष्टी 3D डिस्प्लेवर आणि घोषणा करून अतिशय उत्साहामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या समोर महाराष्ट्रासमोर मांडणार आहोत. नाही, कोल्हे हा अमोल कोल्हे हा माझा विषय नाही, कारण तालुक्याला आमदारकीचा क्रायटेरिया लागतो. पोलीस स्टेशनच्या बदले असू द्या, तहसीलचे असू द्या, प्रांत, हे राज्य शासनाच्या पटलावर मी काम करणारा कार्यकर्ता आहे. केंद्राचा कुठलाही माणूस इथल्या कुठल्याही गोष्टीला, केंद्राच्या योजना फार वेगळ्या आहेत. केंद्र अमोल कोल्हेला बोलवायला बोलण्यासाठी तुम्हाला शिवाजी आडवा पाटलांचीच भेट घ्यावी लागेल. कारण का? नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये, बायपासच्या बाबतीमध्ये, विमानतळाच्या बाबतीमध्ये, रेल्वेच्या बाबतीमध्ये, हे जे सगळे वरचे विषय आहेत याच्यावर माझ्यासारखा कार्यकर्ता काहीच बोलू शकत नाही. त्यामुळं अमोल कोल्ह्यांच्या बाबतीमध्ये किंबहुना उद्या कुठल्याही खासदाराबद्दल, या राज्यातल्या कोणत्याही खासदाराबद्दल मी टिप्पणी करणं, मला असं वाटतं ते माझ्या
म्हणजे मापदंडामध्ये बसत नाही, ती माझी चूक होईल. तुम्ही आता पाठीमागं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की अमोल कोल्हे यांना पण तुम्ही कल्पना दिली, आडरराव पाटलांनाही कल्पना दिली, तशीच कल्पना आपण आमदार अतुल बेनके यांना द्यायला पाहिजे होती. बघा विषय असा आहे, इथे काम करत असताना माझी नेहमी चेष्टा आहे लोकांनी केली पर्यटनच्या विषयावरसुद्धा आणि सगळ्या कामांवर, अतुल बेनकेंना तालुक्याचं स्वारस्य नाही, त्यामुळं त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये गृहित धरण्यापेक्षा त्यांनी तालुक्याच्या संपूर्ण असलेल्या पटलावर चांगल्या कामाचं समर्थन करावं आणि स्वतःचं काम तालुक्यासमोर स्वतःच्या ताकदीने घेऊन जावं ही अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून आहे. बाकी त्यांना काय सांगावं ते तर काय म्हणतात की फार सिव्हिल इंजिनियर आहेत, जबरदस्त, फार शिकलेले आहेत, फार हुशार आहेत. त्यांची हुशारी आम्हाला जनतेला पाहायला मिळते, त्यामुळं हे कोल्हेमळ्याच्या साध्या रस्त्यावर ज्यावेळेला आम्ही त्यांना द्रुप पाठवलं की हे काम व्हायला पाहिजे, तर त्यावेळेला या लोकांचं असं म्हणणं आलं की याच्यासाठी शासन अनुकूल नाही आहे. मग नंतर का झालं, भूसंपादनाला पैसे देऊ शकत नाही, मग का दिले? सांगायचं तात्पर्य असं आहे की हे आमचे विरोधक नाही, पण तत्वाच्या लढाईवर मात्र त्यांना प्रत्येक वेळेला जनतेच्या हितासाठी वेळोवेळी एकत्रपणे काम करणं गरजेचं आहे, पण ते त्यांच्याकडून होत नाही. आणि आठवड्यातून 2 दिवस ते तालुक्यात असतात, उरलेले 5 दिवस पुण्याला असतात, हे तालुक्याचं दुर्दैव आहे.